औरंगाबाद शहरामध्ये आज मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली होती। जिल्ह्यामध्ये एकूण 53 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली तर दुपारी 4 वाजेपर्यंत 85% मतदान झाले होते। आता 14 उमेदवारांचं भवितव्य हे मतदान पेटीमध्ये बंद झालंय। मराठवाडा शिक्षक मतदार संघ या निवडणुकीमध्ये आज 14 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार असून मराठवाड्यातून एकूण 61,529 मतदार मतदान करणार आहे। तसेच 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। यावेळी आज मतदानाचा हक्क बजावत भाजपाचे उमेदवार किरण पाटील यांनी सकाळी मतदान केलं आणि विजय होणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केलाय। तर यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे, अपक्ष उमेदवार मनोज पाटील या उमेदवारांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय आणि एमसीएन न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। काय आवाहन कराल? आज 5 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये मतदान संपन्न होणार आहे। आज मतदानाच्या सकाळच्या प्रहरी सकाळी 8 वाजताच मी लातूर येथील मतदान केंद्रावरती आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावण्याचं काम केलेलं आहे आणि मी पाहतो की रांगेमध्ये मोठ्या संख्येनं शिक्षक बंधू भगिनी उभे राहून त्या ठिकाणी मतदान करतायत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं जो मतदानाचा अधिकार आम्हाला दिलेला आहे तो वापरण्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे। म्हणून मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना मी आवाहन करतो आहे की लवकर या माझ्या भावा बहिणीनो आणि मतदान केंद्रावरती तुम्हाला दिल्या जाणाऱ्या गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवरती क्रमांक 1 वरतीच माझे नाव काळे विक्रम वसंतराव आहे। त्यापुढं तिथं दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केचपेननं 1 हा अंक देऊन मला पहिल्या पसंतीचं मत देऊन मतदान रूपी आशीर्वाद द्या ही नम्र प्रार्थना सुद्धा पुन्हा एकदा या निमित्ताने मी या ठिकाणी करतोय। आज माझ्या राज्यातल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना 100% अनुदान मिळावं, त्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी हे माझं प्रमुख लक्ष आहे आणि ते लक्ष गाठण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये भगीरथ प्रयत्न करून मी त्या ठिकाणी पूर्ण करणार हा आत्मविश्वाससुद्धा या निमित्तानं माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना त्या ठिकाणी देतोय। मला खात्री आहे की कुठल्याही अपोहाला कुठल्याही आमिषाला बळी न पडता शिक्षणानं जो विचार आणि विवेक माझ्या शिक्षक बांधवांना दिलेला आहे त्याचा उपयोग करून मला 4थ्यांदा विधान परिषदेमध्ये माझे शिक्षक बंधू भगिनी पाठवण्याचं काम त्या ठिकाणी करतील असा आत्मविश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। नक्कीच ही प्रस्थापित आणि विशेषतः राजकीय पक्षांच्या विरोधात ही निवडणूक आहे। आमचा सगळा शिक्षक बांधव संपूर्ण शिक्षण क्षेत्र हे राजकीय पक्षाच्या उमेदवारांना राजकीय पक्षाला कंटाळलेलं आहे। राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आमच्या मतदारसंघामध्ये हक्काच्या मतदारसंघामध्ये अतिक्रमण केल्यामुळे आमच्या शिक्षण आणि शिक्षकांच्या संदर्भातील प्रश्न वाढले होते आणि ते प्रश्न सोडवायची कुवत ह्या राजकीय पक्षांच्या आमदारांमध्ये नसल्यामुळे आम्ही सर्व शिक्षकांनी शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी सभागृहात जावा म्हणून आम्ही सर्वांनी एकमताने शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मला उमेदवारी दिलेली होती। त्या अनुषंगाने आम्ही आज संपूर्ण प्रचार करून मतदान प्रक्रिया पार पाडत आहोत। आपण पाहिलं असेल की दोन्ही राजकीय प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना च्या लक्षात येत आहे की ते काही निवडून येऊ शकत नाही म्हणून ते मतदारांवर वेगवेगळे आमिष दाखवून किंवा त्यांना दडपशाही करून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना धमकावून त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर लोकशाहीमध्ये हे दुर्दैवी आहे, असं नाही करायला पाहिजे त्यांनी। म्हणजे आम्ही जी संघटना थोड्याशा कमकुवत आहोत आणि ते राजकीय शक्ती असल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड ताकद असल्यामुळे ते त्यांच्या ताकदीच्या भरावर आमच्या शिक्षकांवर दबाव देत आहेत आणि आमच्या शिक्षकांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आमचा शिक्षक हा अटळ आहे, काही झालं तरी त्यांच्या दबावाला आमिषाला आणि प्रलोभनाला तो बळी पडणार नाही आणि तो कायम संघटनेसोबत राहील। ज्या संघटनेने वेळोवेळी शिक्षकांसाठी संघर्ष केलेला आहे या संघटनेसोबतच आमचा शिक्षक राहील आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक निकाल लागलेले दिसतील आणि संघटनेचा उमेदवारच विजयी झालेला आपल्या सर्वांना दिसेल। आज सकाळी 8 वाजता मी बूथवर आलो, मतदान माझं झालेलं आहे आणि यावेळेस मतदानामध्ये परिवर्तनाची लाट दिसत आहे। मराठवाड्यातल्या 76 तालुक्यांमध्ये 227 बूथवर एकसारखी मी सगळ्या बूथचा साधारणतः अंदाजा घेतला आणि निश्चितपणे यावेळेस शिक्षकांचा भरभरून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मतदानासाठी आहे आणि त्याचबरोबर मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट यावेळी दिसत आहे। अतिशय पॉझिटिव्ह एनर्जीनं मतदार सगळे आलेले आहेत। नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडचा जो प्रवास आहे तो या माध्यमातनं या मतदानाच्या माध्यमातनं मला चालवत आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे यावेळेस आम्ही या निवडणुकीमध्ये निश्चितपणे सफलता प्राप्त आहे। 8 जिल्ह्यामध्ये तुम्ही दौरा पण केलेला आहे, काय मान्य होते शिक्षकांना या निवडणुकीमध्ये? प्रामुख्याने जो शासनाने
11,60 कोटी रुपयाचं पॅकेज मी नामदानी शिक्षकांना दिलं आहे. त्याच्याबद्दलचे आभार सर्व माझे 60,000 शिक्षक बांधव जे महाराष्ट्रातले आहेत त्या सगळ्यांनी आभार हे मतदान रूपी आभार मानण्याचं ठरलेलं दिसत आहे. जुन्या पेन्शनच्या बाबतीतही आमच्या सर्व शिक्षक बांधवांना आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकारच जुनी पेन्शन योजना लागू करू शकतं आणि आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तो शब्द दिलेला आहे आणि शिक्षक बांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास या माध्यमातून ग्रामीण भागात खूप लांब मतदान केंद्र आहे त्याच्यावर बोलणं झालं होतं. जर इलेक्शन आम्ही निवडणूक आयोगाला इलेक्शन कमिशनला विनंती केलेली होती परंतु त्यांच्या सर्व रचना लागलेल्या असल्यामुळं त्याच्यामध्ये काही हालचाल करता आली. शेवटी निवडणूक आयोगाचा त्यांच्या बाकीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप जास्त करता येते परंतु आम्ही विनंती केलेली होती त्यांना की थोडंसं शिक्षक बांधवांना सोयीचं मतदान केंद्र मिळालं तर फार बरं होईल पुढच्या वेळेस ती करू असं त्यांनी शब्द दिला. तर मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रिया आज मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संपन्न झाली असून दुपारी 2 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबादमध्ये 54.82%, जालना जिल्ह्यामध्ये 61.29%, परभणीमध्ये 61.69%, हिंगोली जिल्ह्यामध्ये 65.59%, लातूरमध्ये 54.17%, नांदेड जिल्ह्यामध्ये 59.89%, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 59.49%, तर बीड जिल्ह्यामध्ये 60.35% एवढे मतदान झाले आहे. असे संपूर्ण मराठवाड्याचे एकूण सरासरी पाहता 58.27% मतदान हे दुपारी 2 वाजेपर्यंत झालेलं होतं.